नमस्कार शेतकरी मित्रांनो, आधुनिक शेती आणि उद्योग आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीला मेथीचे भाव बघूया. खेडचा कण अवकोती 9000 नग, कमीत कमी एकदा जास्तीत जास्त 1500 रुपये प्रति शेकडा. श्रीरामपूर अवकोती 2650 नग, कमीत कमी 8 जास्तीत जास्त 12 रुपये प्रतिनग. राहता अवकोती 1200 नग, कमीत कमी 4 जास्तीत जास्त 6 रुपये प्रतिनग. कल्याण आवक अपडेट झालेली नाही, 3 नग आवक दाखवत आहे, कमीत कमी 15 जास्तीत जास्त 20 रुपये दर दाखवत आहे. कळमेश्वर अवकोती 20 क्विंटल, कमीत कमी 1555 जास्तीत जास्त 2000 रुपये प्रति क्विंटल. सोलापूरची अवकोती 1204 नग, कमीत कमी 200 जास्तीत जास्त 800 रुपये प्रति शेकडा. तर अमरावतीची अवकोती 10 क्विंटल, कमीत कमी 1200 जास्तीत जास्त 2800 रुपये प्रति क्विंटल. जळगावची आवक होती 8 क्विंटल, कमीत कमी 2500 जास्तीत जास्त 4000 रुपये प्रति क्विंटल. पुणे गुलटेकडीची आवक होती 30190 नग, कमीत कमी 6 जास्तीत जास्त 12 रुपये. पुणे मोशीची आवक होती 4650 नग, कमीत कमी 9 जास्तीत जास्त 10 रुपये. मुंबईची आवक होती 208 क्विंटल, कमीत कमी 1400 जास्तीत जास्त 1500 रुपये प्रति क्विंटल भाव दाखवत आहे. कामठीची आवक होती 5 क्विंटल, कमीत कमी 1000 जास्तीत जास्त 2200 रुपये प्रति क्विंटल. काल सायंकाळी नाशिकची आवक होती 37 क्विंटल, कमीत कमी 1200 जास्तीत जास्त 3300 रुपये प्रति क्विंटल. आणि जुन्नर नारायणगावची आवक होती 52100 नग, कमीत कमी 701 जास्तीत जास्त 2001 रुपये प्रति शेकडा. तर मित्रांनो, हे मेथीचे भाव होते. मेथीनंतर आता आपण कोथिंबीरचे भाव बघूया. चंद्रपूर गंजवड आवक होती 10 क्विंटल, कमीत कमी 2000 जास्तीत जास्त 3000 रुपये प्रति क्विंटल. मुंबई आवक होती 670 क्विंटल, कमीत कमी 1200 जास्तीत जास्त 1400 रुपये प्रति क्विंटल. मनमाडची आवक 3 क्विंटल दाखवत आहे, कमीत कमी 700 जास्तीत जास्त 1500 रुपये प्रति क्विंटल. तर खेडचा कणची आवक होती 12600 नग, कमीत कमी 1000 जास्तीत जास्त 1500 रुपये प्रति शेकडा. मंगळवेढा आवक होती 2940 नग, कमीत कमी 3 जास्तीत जास्त 6 रुपये. राहताची आवक होती 1500 नग, कमीत कमी 5 जास्तीत जास्त 35 रुपये प्रति नग. कल्याण आवक होती 3 नग, कमीत कमी 15 जास्तीत जास्त 25 रुपये प्रति नग. तर कळमेश्वरची आवक होती 20 क्विंटल, कमीत कमी 2025 जास्तीत जास्त 2500 रुपये प्रति क्विंटल. सोलापूर आवक होती 5515 नग, कमीत कमी 200 जास्तीत जास्त 500 रुपये प्रति शेकडा. अमरावती आवक होती 30 क्विंटल, कमीत कमी 3200 जास्तीत जास्त 4000 रुपये प्रति क्विंटल. तर जळगावची आवक होती 15 क्विंटल, कमीत कमी 2000 जास्तीत जास्त 3000 रुपये प्रति क्विंटल. पुणे गुलटेकडी आवक होती 1,60,172 नग, कमीत कमी 5 जास्तीत जास्त 12 रुपये प्रति नग. पुणे पिंपरी आवक होती 1450 नग, कमीत कमी 7 जास्तीत जास्त 13 रुपये. पुणे मोशी आवक होती 12900 नग, कमीत कमी 9 जास्तीत जास्त 10 रुपये प्रति नग. कामठीची आवक होती 5 क्विंटल, कमीत कमी 2000 जास्तीत जास्त 3500 रुपये प्रति क्विंटल. तसंच काल सायंकाळी नाशिकची आवक होती 562 क्विंटल, कमीत कमी 1500 जास्तीत जास्त 5500 रुपये प्रति क्विंटल. आणि जुन्नर नारायणगावची आवक होती 1,20,100 नग, कमीत कमी 101 जास्तीत जास्त 2301 रुपये प्रति शेकडा. तर मित्रांनो, हे बाजार समित्यांनी अपडेट केलेले भाव आपण जसे तसे पाहिले आहेत. लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना जागेवर मिळणाऱ्या कोथिंबीरच्या कॅरेटचे दर 250-350 रुपये प्रति कॅरेटच्या आसपास बघायला मिळत आहेत. आपण सांगितले दर एकदम चांगल्या मालाचे दर आहेत. आपल्या मालाची प्रत कशी आहे, आपले व्यापारी कोण आहेत आणि आपला माल कुठल्या मार्केटला पाठवला जाणार याच्यानुसार बाजारभाव याच्यापेक्षा सुद्धा कमी किंवा जास्त असू शकतात. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. ज्या शेतकऱ्यांना आपल्या ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं आहे त्यांना या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहे, तिथे जाऊन ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकतं.